अभियंता शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून लाखोंची लूट करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी वीज व पाणी प्रश्नामुळे आत्महत्या करत असल्याचं पाहायला मिळते, तर दुसरीकडे सिन्नर मधील महावितरणचा उपकार्यकारी अभियंता विनायक देवीदास इंगळे हा मात्र शेतकऱ्यांना विजेची चोरी केल्याबद्दल तुमच्यावर खटला भरतो व तुम्हाला जेलमध्ये पाठवतो अशी धमकी देत लाखोंचा गंडा करत असल्याचे उघडकीस आले. हा उप अभियंता आपलीच माणसे शेतकऱ्यांच्या शेतात पाठवून वीज चोरीचा बनाव रचतो आणि शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करून लाखोंचा गंडा घालतो. अशात एका शेतकऱ्याला हॉटेल पंचवटी मध्ये बोलवून पैशाची मागणी करताना हा भामटा आधार दृश्य कॅमेऱ्यात कैद झालाय. निश्नावनाथ सांगळे चपडगाव, माझे एकट नंबर 148 5 मध्ये उभा असताना इलेक्ट्रिसिटी मोटर पकडताना मी उभा असताना माझी व्हिडिओ शूटिंग काढण्यात येऊन असून कोणी केलं नाव सांगतात इंगळे साहेबांनी व्हिडिओ शूटिंग केली असून ते माझ्याकडे 20/6/2019 रोजी माझ्याकडे 1,00,000 रुपयाची मागणी करत असून माझी शूटिंग डिलीट करण्यासाठी त्यांनी 80,000 रुपयाची मागणी केली. तेव्हा त्यांनी मला कॉल केला की तू 4,000-10,000 रुपये तरी घेऊन ये आणि सोमवारी माझ्या ऑफिसला येऊन डेट माझी. मग आता तुम्ही त्यांना पैसे द्यायला चालले का? हो, मी आज त्यांनी मागणी केल्यानुसार त्यांना 10,000 रुपये देणार. आता किती देणार आहे? आता 2,500 रुपये. काही पैसे दाखव. किती नोटा आहेत त्या? 1,500 नोट आहे आणि 1,500 100 1,500 आणि 100 100 20 नोट आहेत. अच्छा, तू आता त्यांना कुठे बोलवलं भेटेल तुला? त्यांना पंचवटी आहे तर त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांच्या ऑफिसला किंवा ते सांगतील त्या ठिकाणी? त्या ठिकाणी बोलव. हां, मग त्यांचं काय म्हणणं? तू जर नाही दिलं तुझ्यावर केस करेल. हो, केस करेल आणि तुझं आयुष्याचं नुकसान करून. अच्छा, केस कशासाठी? पण वीज चोरून भरली नाही, माझं काही नसल्यामुळे शूटिंग केल्यामुळे फक्त बघायला गेले. तुमच्या गावात इतर लोकांकडून पद्धतीने असं केलंय का? सगळ्यांकडून, बाकीच्या लोकांकडून 50,000, कोणाकडून 10,000 असेल असे पैसे काढले. मागणी करतो. तुमच्या विभागाचे अधिकारी ते एमएससीचे? एमएससी सिन्नर तालुक्याचे अधिकारी. अच्छा, पूर्ण नाव माहिती आहे त्यांचं? नाही, पूर्ण नाव. काय नाव त्याचं? नाव काय? इंगळे साहेब. इंगळे, बरं, ठीक. म्हणजे माझं काय आडनाव तुम्ही सांगायचं का? काय आडनाव? पानसरे. अच्छा, पानसरे सांगायचं काही गावालाच आहे का? गावालाच आहे. नाही, माझ्या संघ आहे ना मग स्वामनाथ सरपंच विष्णू दापूरचे 2-3 लोक होते. हां, आधी किती मागितले? आधी मला 1,00,000 बोलले. मध्ये आवराल ते का बोगस केस करता की काय? हा, बोगस असेल काय? आता शेतकरी साहेब, आता शेतकरी, आता धारणात आमच्या जमिनी, माझी 1,54 बिघे जमीन गेली. आता आम्ही थोडंफार तर पाणी उचललंच पाहिजे. आमच्याकडे 2-3 दिवस मध्ये बंद केले ते दापूरकर. 50,000 रुपये लगेच चालू करून दिले. पैसे पैशांसाठी लगेच बंद करतो, चालू करतो, पैसे भेटले का? त्याला पहिले डायरेक्ट त्याचा फोटो काढले वाटतं, त्याच्याकडे डायरेक्ट 1,00,000 रुपये मागितले. ते गेला 1,000 घरीच रडू सुटला तो. त्याला म्हणतो रडू नको, एवढं काही फोटो काढला म्हणजे काही करू शकत नाही. मग दे 80,000, मग दे 70,000, 50,000 तरी दे, मग 10,000 तरी दे. डायरेक्ट फोन करून फोन पैसे मागतो. आधी सिन्नर तालुक्यातील शेतकरी विजेच्या लपंडावाने त्रस्त आहे. यामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळले असून त्यांनी या विरोधात एल्गार उभारलाय. अनेक शेतकऱ्यांनी येत्या 15 तारखेला आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. असे असताना या अधिकाऱ्याने या भ्रष्टाचारातून करोडो रुपयांची माया जमा केली असून नाशिक रोडला करोडोंचा फ्लॅट व नाशिक मध्ये अनेक ठिकाणी लाखो रुपयांचे प्लॉट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजते. एकंदरच कधी आवरणार या भ्रष्ट अभियंत्याच्या मुसक्या? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित.